शेमारूच्या नवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. डबर वाजला या डबराचा नाद साऱ्या त्रिभुवनी घुमला. टिक 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 डबर वाजला गावाच्या वेशियाची मूर्ती रागीत कपाळी भस्म शोभे कीर्ती अवीत गुलालत जसा नाथ हिरा चमकला. अनदी निरपुण तो पाहिजे तार कोसावी पावन फिरता साधनी सर्ज सवाई. हे हाती संगीत पेंटी ध्यान तैय मारिला ऐक झाला सोनारी डबर वाजला एक काळ भैरव देव हल्ला डबर वाजला. जोगेश्वरी तुला इथं यावत लागे. अगं पण उद्या तर तुझ्या लग्नाची तिथी आहे ना. माझा निर्णय झाला आहे. मी माझ्या निर्णयावर ठाम आहे. अजूनही वाड्याच्या विषयी काहीच प्रगती नाहीये. आता एकच मार्ग दिसतो. कोणता? उद्या सूर्योदयाच्या आज जर हा वाडा इथे नसेल तर जोगेश्वरी इथून निघून जाईल हे नक्की. आणि मग हे लग्न सुद्धा होणार नाही. भैरव आणि जोगेश्वरी ह्यांच्या विवाहाची वेळ आता जवळ आली आहे. श्री महादेव आणि पार्वती तिथे पोहोचले आहेत. त्यामुळे आता मला सुद्धा विवाहस्थळी निघायला हवं. तुम्ही मला भेटायला बोलवलं देवा? हो भैरवा, तुझ्या लग्न आधी मुद्दाम तुला भेटायला बोलव. भैरवा, आज तुझं लग्न होणार आहे आणि ही खूप आनंदाची अशी गोष्ट आहे. भैरवा, तुझ्या ह्या लग्नासाठी पार्वतीने अतिशय योग्य अशा वधूची निवड केली आहे. आणि ते का हे तुला भविष्यात कळेल. मी त्यांच्या आदेशाबाहेर नाही देव. हा केवळ एक आदेश नाही तर ह्यात एक हित आहे भैरवा. आणि हे सगळ्यांच्या कल्याणासाठी अतिशय आवश्यक आहे. भैरवा, तू मला माझ्या मुलासारखा आहे. तू माझा अंश आहे. तू फक्त या काशीनगरीचा कोतवाल म्हणून नाही तर या सगळ्या सृष्टीचा कोतवाल म्हणून कार्य करतो. न्यायाचं काम करतो. पण आता तुझी भूमिका बदलणार आहे. म्हणजे? मी काही समजलो नाही देवा. भैरवा, आजवर तू वेगळ्या भूमिकेत होता आणि आता तू वेगळ्या भूमिकेत जाणार आहे. तू तुझं लक्ष आता लग्नावर केंद्रित कर. कारण तू आता जोगेश्वरीचा पती होणार आहे आणि ही भूमिका वाटते तितकी सोपी नाही. मी नक्कीच प्रयत्न करेन देवा. पण तुम्ही माझ्या सोबत असाल. भैरवा, ह्याच्या आधी सुद्धा मी तुला सांगितलंय, तू काळजी करू नकोस. आम्ही असणार आहोत तुझ्या सोबत नेहमीच. देवा, एक सांगू, ह्या क्षणी मला गंगेच्या काठाची काशीच्या लोकांची खूप आठवण येते. मी समजू शकतो भैरवा. तू तुझं राज्य जरी इथे प्रस्थापित केलंस तरी तू तिथे सुद्धा असणार आहे हे लक्षात ठेव. आणि ह्या क्षणी
लग्न सोडून कसलाच विचार करू नको. जशी आज्ञा देवा. काय झालं जोगेश्वरी? काही नाही देवी. खर तर आज इतका महत्वाचा दिवस आहे आणि या महत्वाच्या क्षणी माझी आई माझे पिताश्री हेच माझ्याजवळ नाही. मला त्यांची खूप आठवण येते. आज या शुभ प्रसंगी ते माझ्या जवळ असायला हवे होते असं वाटतंय मला. हे बघ जोगेश्वरी, आत्ता जे घडतंय ते अतिशय महत्वाचं आहे आणि ते आता इथे नाहीत हे एका अर्थी चांगलंच आहे. कारण या लग्नाला तुझ्या वडिलांचा विरोध आहे. जोगेश्वरी, तुला शिवभक्त हवा होता ना? भैरवाच्या रूपाने तुझ्या मनातली ही इच्छा पूर्ण झाली. हळूहळू तुला देखील कळेल की भैरवा कोण आहे. त्याच्याबद्दल मी तुला सांगितलंच आहे, पण तुला देखील याचा अनुभव येईल की मी तुझ्यासाठी योग्य वर निवडलाय. माझी तुमच्यावर पूर्ण श्रद्धा आहे देवी. जोगेश्वरी, आम्ही तुझ्यासाठीच थांबलोय भवानी. आपल्याला सजवायचंय हिला. आणि सुंदर असा राजवाडा सुद्धा तयार झाला. चला लग्नाच्या तयारीला लागूयात. हो, माझ्या आयुष्यात असा एकही दिवस गेला नाही की मी तुमची पूजा केली नाही. माझ्या आयुष्यात असा एकही दिवस गेला नाही की मी तुमचं नामस्मरण केलं नाही. माझ्या जीवावनी प्रिय असे तुम्ही होता. माझा देह मी तुमच्या चरणांशी ठेवला. मग का असं केलं? का फसवलं मला? अहो अहो, हे काय बोलताय तुम्ही? तुम्ही श्री विष्णूंवरती आरोप करतात. आरोप नाही नीलांबरी, हेच सत्य आहे. हेच सत्य आहे की ज्यांच्यावर मी पूर्ण विश्वास टाकला होता त्यांनीच, त्या माझ्या आराध्यांनीच मला विश्वासघात केलाय. आजवर जे कधी घडलं नसेल ना नीलांबरी, तेच घडलंय. आराध्यांनीच आपल्या भक्ताची दिशा भूल केली आहे. नाही, हे सत्य नाही. हेच सत्य आहे नीलांबरी. तिकडे मात्र मला अनुष्ठान करायला सांगितलं आणि तिकडे माझ्या मुलीचा विवाह होतोय त्या शिवाच्या भक्ताशी, त्या भैरवाशी. आज रात्री जोगेश्वरीचं लग्न होणार आहे नीलांबरी. काय? हो, तो जो माझ्या डोळ्यासमोरून माझ्या मुलीला उचलून घेऊन गेला त्या भैरवाशी, तो शिव माझ्या मुलीचं लग्न लावतोय. मी तुला म्हटलं होतं नीलांबरी, मी तुला म्हटलं होतं तो शिव
तो शिव मायावी आहे, मायावी। त्यांनीच माझ्या मुलीला भुलवलंय, तिला बाग पाडलंय त्या भैरवाशी लग्न करायला। महाराज महाराज, आता माझ्या जगण्याला तरी काय अर्थ राहिलाय? माझ्यासाठी हे किती अपमानास्पद आहे हे तुम्हाला मी कसं सांगू? सगळ्या नाग लोकात ठाऊक होत की माझं आणि जोगेश्वरीचं लग्न होणार आहे, आणि आता तेच सगळे माझ्यावर असणार। माझी इतकी मानहानी झाली आहे ना की आता खरंच माझ्या जगण्याला काहीच अर्थ राहिला नाही। शुंभक नाही, आज रात्री जोगेश्वरीचा विवाह आहे। तिचा विवाह होणार आज रात्रीच होणार, पण तो तुझ्याशी होणार। मी लावून देणार तुमचं लग्न। शुंभक, नाग लोकाचं सगळं सैन्य गोळा कर, जिथे हे लग्न घडतंय तिथे जाऊन तिला परत घेऊन ये। आता ह्यावर युद्ध हाच एक पर्याय। चुंबक, आपले बळपणाला लाव, प्राणपणाला लाव आणि जोगेश्वरीला घेऊन ये। जशी आज्ञा महाराज। भैया आऊ बघतोय ना, बघतोय की काय वाडा झालाय म्हणायचं इथं, आणि काल पतुर तर काय बी नव्हतं इथं। होय होय, पर आज बघ की तेच बघतोय, पर हाय कुणाचा यो वाडा? ए भैरवनाथ आणि जोगेश्वरी देवीच आहे म्हणते ती। भैरवनाथ आणि जोगेश्वरी देवी यांचं आजच लगीन आहे ना? वय वय, दवंडी ऐकले आहे की म्या? अरे ऐका जे ऐका, आजच्या तिथीला भैरवनाथ आणि जोगेश्वरी देवी यांच सोनेरी गाव मध्ये लगीन होणार हायजी। त्यांच राज्याला लगीन लागणार आहे तवा समजानी याच हाय हो। हा आपल्या नाग लोकाचा अपमान आहे, आपल्या महाराजांचा अपमान आहे। आता ह्याचा प्रतिशोध घेण्याची वेळ आली आहे, तयार व्हा, उचला ती शस्त्र आणि करा वार त्या भैरवाच्या सैन्यावर। आपल्याला तुळजापूरच्या पश्चिमेला जायचंय, आपला प्राण गेला तरी चालेल, पण आपण जोगेश्वरीला परत घेऊनच येऊ। दाखवून देऊ की नाग लोकांचं सैन्य काय करू शकतं। आक्रमण! पार्वती काय झालं? देवी तुम्ही अचानक अशा का थांबल्या? दिवे लागण झाली आणि इकडे लक्ष्मीची चाहूल लागली आहे मला। काय लक्ष्मी आली आहे?
भैरवा आज्ञा असावी देवा. श्री विष्णू येत आहेत. आपल्याला त्यांच्या स्वागतासाठी जायला हवं. शुभम भवतु भैरवा. उठ. शुभम भवतु. तुझ्या इतर जबाबदाऱ्यांप्रमाणे तुला आता संसाराची सुद्धा जबाबदारी घ्यायची आहे भैरवा. हे नारायण, देवी लक्ष्मी, आपलं स्वागत आहे. अतिशय सुंदर आणि प्रसन्न वातावरण आहे आणि आपल्या येण्याने त्यात भरच पडली आहे. जोगेश्वरीला भेटायला मी देखील आतुर झाली आहे. देवी आणि माता त्यांच्याच कक्षात आहेत. मी त्यांची भेट घेऊन येते. भैरवा, आता तुझ्या आयुष्यात एका नव्या पर्वाला सुरुवात होणार आहे. त्यासाठी तुला अनेक शुभेच्छा. सारं काही मंगलमय हो. आचार्य वीर बापू, आपण काय केलंस तू तक्षक? आजपर्यंत मी तुझं राज्य सांभाळलं, तुझ्यावर कोणतंही संकट येऊ नाही दिलं आणि आज एवढं घडूनही तू मला काहीच सांगितलं नाहीस. क्षमा आचार्य, मला क्षमा करा. माझ्या मनात विचार आला होता पण आपण कठोर साधनेत होता. आणि तीच करत असताना तिथे बसून मला जाणवलं की इथे काहीतरी विपरीत घडत आहे आणि म्हणून मी आलो. जी लेख जोगेश्वरी मी तिला परत नाही आणलं तर मी माझं नाव आचार्य वीर भाऊ सांगणार नाही.
काय झालं जोगेश्वरी? माझी एक विनंती होती देवी की त्यांनी त्यांच्या ह्या अवतारात विवाहाला बसू नये. तुम्ही मला बोलावलं तेव्हा. तुला आता बदलावं लागेल, तुला हे रूप सोडावं लागेल भैरवा. क्षमा असावी देवा, मी हे करू शकत नाही. जोगेश्वरीचा पती भैरवनाथ पाहण्याकरिता आताच ट्यून इन करा शेमारू मराठी बाणावर.